आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा डगवली यांच्या उरुसाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी शहराच्या भागातील हिंदू मुस्लिम नागरिकांचं याला सहकार्य मिळत आहे. 21 पासून उरुसाला सुरुवात झाली असल्याची माहिती दर्गा कमिटी सदस्य तैमूर मुजावर यांनी दिली आहे. उर्दू तारीख 15 रोजी प्रत्येक वर्षी गंधरात्र असते. मानाच्या फकीराकडून हा गंध चढविला जातो. गंधरात्र व कुराण खाणी यानंतर मानाचा गलीब चढविला जातो. गंधरात्र दिवशीच भक्तांचा दंडवत कार्यक्रम आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भक्त या ठिकाणी भक्तिभावाने दंडवत घालतात. दिनांक 23 रोजी मुख उरुस व नैवेद्य कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल मांडण्यात आले आहेत. खेळणी दुकान, पाळणे, भेळगाडे, आईस्क्रीम आदी दुकानंही या ठिकाणी दाखल झाले आहेत. भाविक भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये याची विशेष खबरदारी या ठिकाणी संयोजक कमिटी घेत आहे. याप्रसंगी मजिद मुजावर, सैदुल्ला मुजावर, बाळू मुजावर, फारूक मुजावर, अशफाक मुजावर, शब्बीर मुजावर, याकूब मुजावर, सिकंदर मुजावर, मौला मुजावर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बोरगावहून सुयोग किल्लेदार. प्रमाणे आमच्या गावचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे ग्रामदैवत हजरत पीर बावाडंगवली व हजरत पीर हैदरशाह मदरशाह यांच्या उरुसानिमित्त 21 रोजी फराशी आणि धनगर गायन स्पर्धाचा कार्यक्रम होत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 22 तारखेला गंधरात्र दंडवत कार्यक्रम गंधरात्र आणि 23 तारखेला भर उरुस नैवेद्य व गलीबचे कार्यक्रम आहे. आणि 24 तारखेला सरकारी गलीबचे बी कार्यक्रम या ठिकाणी ठेवल्यात. मोठ्या प्रमाणात सगळं एकीमेन आम्ही हिंदू मुस्लिम समाजाचे लोक तिथे एकीने करतात. त्याचप्रमाणे उरुसा दिवस भर उरुस दिवशी कव्वालीचा बी कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे. आणि 24 तारखेला सकाळी 10 वाजता शर्तीचं पण तिथं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. तरी सर्व हिंदू मुस्लिम समाजाने या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे.